हाय गाइस, स्वागत है तुमचं माझ्या चॅनल असावरी व्हिडिओ चांदगुडमध्ये। आज आपण झटपटीत कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत। त्यासाठी मी ते एक कैरी बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण त्याला फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी फोडणीचं भांडं घेतलेलं आहे। कैरीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणे आणि आता ह्या तडक्याच्या भांड्यामध्ये तेल टाकून घेणे। तर मी तेल टाकून घे तर मी इथं तडक्याच्या भांड्यात एक चमचा तेल टाकलेलं आहे। त्याच्यात मोहरी टाकून घेणे। तर मी मोहरी टाकते याच्यात। तर आता याच्यात मोहरी तडतडली की हिंग टाकून घेणे आणि लाल मिरची पावडर। आता ही फोडणी कैरीवर टाकून घेणे। तर मी टाकून घेतलेली आहे। आणि याच्यात आता अर्धा चमचा पिठी साखर टाकून घेणे आणि हे सर्व मिक्स करून घेणे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लोणच्याचा मसालाही टाकू शकता। याच्यात थोडीशी हळद टाकून घेणे। फोडणीला आमच्या लक्षात नाही, आमची फोडणीला हळद टाकायची राहिली त्यामुळे आता वरून टाकून घेणे। तर तयार आहे आपलं चटपटीत लोणचं। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। तर तयार आहे आपलं चटपटीत लोणचं। हे लोणचं भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायला खूप छान लागतं। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।